माझं नाव डॉक्टर जयकुमार अश्विनी कुमार दीक्षित. मी 1979 ॲक्युपंक्चरचा दवाखाना नागपूरला उघडला. सेंट्रल इंडियामध्ये काय माझा इंडियातला तिसरा दवाखाना. सगळ्यात पहिले दवाखाना सुरू झाला कलकत्तामध्ये डॉक्टर बसू, त्यांनी चायनामधून ॲक्युपंक्चर इंडियात आणलं. आणि मी ॲक्युपंक्चर शिकलो डॉक्टर अग्रवालकडून, कारण ते पेकिंगमधून जाऊन शिकून आलेले होते. मग त्यांच्या दवाखान्यात मी शिकलो आणि ते शिकल्यानंतर मग मी ॲक्युपंक्चरचं ट्रीटमेंट सुरू केलं. पण ते कोणतं ॲक्युपंक्चर? बॉडी ॲक्युपंक्चर. म्हणजे बघित असेल ते सुई लावणे, ते डॉक्टर लुया वगैरे पुष्कळसे लोक करतात. ते मी पहिल्यांदा ट्रीटमेंट करत होतो पॅरालिसिस, पोलिओ, कोणाचं डोकं दुखते, कोणाचं बेल्स पाल्सी होते, हे सगळे प्रकारचे ट्रीटमेंट, खांदेदुखी, कमरदुखी, हे सगळं करत होतो. एका माझ्या पेशंटला चक्कर आली, त्याला माहीत झालं की इन्सुलिन त्याचं सुरू होतं, ते बंद होऊनही त्याला मग मला मी त्याचा रिसर्च सुरू केला. रिसर्च सुरू करू मग शेवटी असं कळलं की आपण कानामध्ये सुई बसवून शरीरामध्ये इन्सुलिन तयार करू शकतो. आणि म्हणून मी कानामध्ये छोटीशी सुई असते, एकदम मी तुम्हाला दाखवतो, ही गॅमा रेजमध्ये स्टरलाइज सुई असते. आणि हे बघा किती छोटासा पॉइंट आहे. आणि एवढाच मोठा एवढंच तोही पॉइंट आहे. म्हणजे शरीरात इन्सुलिन तयार करायचे, शरीरात तयार करायचं जे आहे ना, तो पॉइंट जो आहे तो इतका बारीक आहे, म्हणजे डोळ्यात दिसत नाही. हा जर परफेक्ट लागला तरच शुगर कमी होईल. थोडंसं जरी बाजूला लागला तर शुगर वाढ. म्हणून हे फार दक्षतापूर्वक करण्याचं काम. आता एवढ्या मोठ्या कानामध्ये 365 पॉईंट आहेत, मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यापैकी हा जो पॉईंट आहे हा पुस्तकात नाही आहे. ॲक्युपंक्चरच्या पुस्तकात हा पॉईंट नाही आहे. हा पॉईंट मी शोधलेला आहे. म्हणून मी ह्याला नावसुद्धा दिलं आहे डॉक्टर जय दीक्षित पॉईंट. आणि ह्या पॉईंटला लावल्यानंतर शुगर कमी होते, नॉर्मल होते. आता हा पॉईंट लावायचा तो एक्झॅक्टली तिथंच लावला पाहिजे. आता तुम्ही इतके लोक आहे, इतके लोक आहेत, कोणाचा एकाचाही कान एकसारखा राहत नाही. एका माणसाचा कान दुसऱ्या माणसाच्या कानामध्ये फरक असतो. कानाच्या साईजप्रमाणे हा पॉईंट बदलतो आणि त्याच्यामध्ये शोधावं लागतं. हे स्किल आहे म्हणून माझी फीस जास्त आहे. कोणाचे ऑर्डनरी ॲक्युपंक्चरिस्ट का कोणाचंच काम नाही आहे. हा पॉईंट जर एक्झॅक्ट लागला, हा जर पॉईंट एक्झॅक्ट लागला तर मी पेशंटला काय सांगतो, मला स्वतःच असं वाटेल मी पॉईंट बरोबर लावला की नाही. डॉक्टरलाही तर माहीत पाहिजे ना, म्हणजे मलाही तर माहीत पाहिजे की नाही, कारण माझ्या हातूनही चुकी होऊ शकते. 5 दिवसानंतर पुन्हा तुम्हाला शुगर टेस्ट करायची आणि मला रिपोर्टिंग करायचं. आता 350 शुगर समजा 300 झाली, म्हणजे कमी झाली, ह्याचा अर्थ काय की माझा पॉईंट बरोबर लागला. आता 350 शुगर समजा 400 झाली, म्हणजे पॉईंट बरोबर लागला नाही, शुगर वाढण्याचा पॉईंट झाला. मग आम्ही त्याला काय सांगतो की तू 5 दिवसांनी ती सुई काढून टाकायची. सुई काढायला काही अक्कल लागत नाही, ते असे निघून जातं. सुई काढल्यानंतर मग आम्ही जेव्हा पेशंट येतो ना त्याला मग पुन्हा यायच्या 1 दिवस आधी शुगर टेस्ट करून आम्ही बोलावतो. तर त्याची जी 350 ची 400 झालेली असते शुगर, ती पण 300 खाली होऊन जाते. म्हणजे जरी तो चुकीचा पॉईंट लागला आणि पेशंटने माझं ऐकलं तरी त्याची शुगर कमी होते. पण जर का त्यांनी 5 दिवसांनी काढलं नाही तर शुगर 450 पण होऊन जाते. 9371111111 म्हणजे 111, 9371111 आणि 555, 9371111455. आता हा पत्ता म्हणजे ऋतुगंध डेक्कन बस स्टॉपच्या मागे, ऋतुगंध हॉटेल डेक्कन आणि रूम नंबर 105. माझं नाव श्रद्धा भगत. मी जेव्हा आलो तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं. आता जेव्हा ट्रीटमेंट झाली तेव्हा पहिलं वर्ष झालं असेल मला. जेव्हा ट्रीटमेंट सुरू झाली खूपच असायची मला, फार अशक्तपणा वगैरे यायचं, चक्कर वगैरे पण यायची. आता जेव्हापासून डॉक्टरांकडे आले तेव्हापासून अजिबात काही त्रास नाही.